मंडळी एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आता आम्ही चाललोय सोन्याचं लग्न आहे. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं की गाणं पाहिला होता. सो आज मल्टिपल कार्यक्रम आहेत मंडळी. आज सोन्याचं लग्न पण आहे आणि आता ड्रायव्हरचा आपला गाणं पण आहे. ड्रायव्हरचे ड्रायव्हर आहेत आमचे आणि आता आम्ही चाललोय मासरच्या गावी लग्न आहे. आणि मी हा ब्लॉग आज मोबाईल मध्ये शूट करतोय. कॅमेरा चार्जिंग नाहीये आणि मंडळी आता निघतोय गाव सोडतोय गावाच्या बाहेर पडतोय. किरण तुझी काय फिलिंग आहे? काकांचं आता जमले आता 4 तारखेला लग्न आहे काकांचं. काका तुमचं काय फिलिंग आहे? कसं वाटतंय तुम्हाला? काय फिलिंग नाही, आम्हाला जास्त फिलिंग तुमची पडलेली आहे. चला मग काका आमचा विचार करते चांगली गोष्ट आहे. मंडळी मोस्टली आपण पोहोचलेलो आहोत अगदी हाकेच्या अंतरावर कार्यालय आणि 2:20 झाले. 3 वाजता नवरदेवांना परत माघारी यायचंय पण आमच्यासाठी आले इथपर्यंत हे खूप महत्वाची गोष्ट आहे. वेळात वेळ काढून आणि बघ किरण आरामशीर बसला इथे. बघ रे कशा पद्धतीने बसलाय. आता तुम्हाला कार्यालय दाखवतो. तिकडे कार्यालय आहे पुढे. आता पोहोचले तर जमाय आपण. तर मंडळी पोहोचलो आता कार्यालयामध्ये. सूर्य लॉन्स मंगल कार्यालय आणि किरण आहे, आई आहे, सगळे तुमची आहे घरचं सगळे मेंबर आलेले आहेत. आणि जाऊया आता बघूया कॅरेटचे काय कंडिशन आहे. किरण कसं वाटते मामाचं लग्न आहे आज? जेवण करून जायचं. तसं शांतताच आहे मंडळी. एवढी काय गर्दी नाही? गर्दी नाही आहे कोरोनामुळे. आणि इथे समोर मारुती मंदिर पण आहे. इथे इथंच पर्यावर त्याला ड्रायव्हरची वाट पाहतो. हा बघा का अरे कुठे कलोर आहे तू पण. हा सगळे गँग राजूरीची गँग आहे. काय करता बाहेर तुम्ही? नाच डीजे वाजला नाही का? जेवला का तुम्ही? जेव काय काय जेवर काय काय गुलाबजाम पुरी भाजी कुठे अरे फसला तो फसला. तुझं नाव काय? काका वेटिंग फॉर यू. चल चल बघा म्हणजे कुठं काढतात मग येत नाही. चला आलो. आणि इकडे नवरदेवाची गाडी आहे आणि नीलम फॉर्च्युनर. आपण आता कार्यालयामध्ये एंटर करतोय. कार्यालय तसं भरपूर मोठं आहे मंडळी. इथे वर कक्ष आहे आणि वर तिकडे हळदीमध्ये बिझी आहे. तिकडे जाणार होतो आपण आणि सगळी तयारी चालू आहे. आलोय पंक्तीला जेवायला. पण कुठे बसायचं? इथे बसूया बघूया मेनू काय काय आहे. आणि आता ताट बऱ्यापैकी भरल्यासारखं वाटायला लागला का? अजून काही कमी वाटतंय थोडस? काय कमी वाटतंय सोने? काय काय मेनू काय नाही बघू जसं येईल तसं. पण सुरुवात करूया. मस्त असा पुलाव भात आहे, पुऱ्या आहेत, भाजी आहे पनीरची आणि बॉबी आहे, गुलाबजाम आहे. हा जिलबी वगैरे काय येईल ते बघू आता. जिलबीची कमी आहे, आईस्क्रीम पण कमी आहे. मंडळी आता चाललोय घरी. तुम्हाला 9 दिवस सगळं दाखवायचं होतं पण वेळेचा अभाव आहे. 3 वाजलेत आणि 3 वाजता आता गाणं सुरू होईल झोपणीचा. तर फोन करत होता तर आता हा ब्लॉग इथे स्किप करतोय. आता जातोय गाण्यासाठी. खूप इम्पॉर्टंट टाइम आज खूप इम्पॉर्टंट आहे सगळं व्हायचं गाण्याचं. आता इथून पुढचा ब्लॉग आपल्या गाण्याचा असणार आहे. चला मंडळी गाण्याच्या दिवशी आहे ह्यांच्याबरोबर फिरतोय. बघा मंडळी एवढं रिलॅक्स कोण नसतं. राहुलच्या गाण्याच्या वेळेस मी एवढं घाईमध्ये होतो. राहुल पण घाईमध्ये होता. स्टेअरिंगवर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन बघतोय. आणि आता लग्न आपण जेवलेलो आहे. लग्न काय अटेंड पूर्ण करत नाहीये.
आलो, आता निघालो घरी. आता स्वप्नीलचा गाण्याची सगळी तयारी आहे. आता अगदी वादक बँड बाजा नाही पण ते असं नाही वादक तर त्यांना बोलवण्यापासून आता सुरुवात होणार आहे सगळी. आता या ब्लॉगमध्ये सगळं आपला ए टू झेड पद्धती कालच्या ब्लॉग सारखाच आजचा ब्लॉग पण होणार आहे. इथे पण आज महिलांकडून मी उखाणे वगैरे म्हणून घेणार आहे. मस्त ब्लॉग होणार आहे मंडळी. सर भेटूया मंडळी, चला गावामध्ये. आणि मंडळी आता गावी पोहोचलोय. आता आपण चाललोय स्वप्नीलच्या घरी आणि घरी जाऊन आपल्याला भरपूर काही काम आहेत. दणवट काढायचे या ठिकाणी बघा कनिष्ठ बंधू आलेले आहेत. या ठिकाणी तुषार चव्हाण आहेत. काहीतरी आणलेलं त्यांनी पीठ आणले. स्वप्नीलचं लग्न जमल्यामुळे पीठ आणलेलं आहे. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. आणि मंडळी आता पोहोचलोय नायगाव मध्ये. घरी पोहोचलो आणि आता आलोय आमच्या काकांच्या घरी. काका ड्रायव्हिंग करत आहेत. नाही समोर असते ते काकांचं घर आहे. आता उतरूया. आणि या ठिकाणी हे बघा रेनोव्हेशन मध्ये अंडर रेनोव्हेशन घर आहे. भरपूर काम असल्यामुळे आत्ता एन 10 दिवसापूर्वी हे स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे सेम टाईमला लग्न पण आणि सेम टाईमला हे रेनोव्हेशनचं पण. तुम्हाला वाटेल थोडंसं असं का आहे. कलरिंगमध्ये भरपूर प्लम्बिंगचं झालं आणि कन्स्ट्रक्शनचं काम झालं. भरपूर कामं झाली. जेवण पण झालेलं आहे. एकंदरीत असा माहोल आहे. इकडे आमटे वगैरे आहे. भरपूर काय काय झालेलं तयार. आता यार कुठपर्यंत आले आपली ताटेबिटे भरून ठेवली की नाही. आता निघणे काय आपण को या ठिकाणी बघा स्वयंपाक ठेवलेला आहे. सुवासनी बसायच्या नंतर नानी काय करताय इकडे? काय करताय? खुटा बस होत आणि ते जात खाली फिट नाही केलं तर वरच्या ठेवायचं आपल्याला. हा ओके. आता फिरून बघा बरं ते फिरते खालची बाजू फिरते का. आज जातेचा खूप उपयोग आहे. जाते खूप जुने आहे ना. खूप किती वर्षापूर्वीचं असेल तरी 50 वर्ष. तुमच्या सासूबाईंचं आहे का? हा बघा आता गाणी लावली आहेत मस्त अशी. रे से मेरी जिंदगी में बघा नवरदेव फिल्म आणणारे गाणी रेमिक्स वगैरे आणला हवा जरा थोडीशी. ही आहे बिहाइंड द सीन सगळी कामं आहेत मंडळी. तुम्हाला वाटतं हा नवरदेव फक्त शोबाजी करतो किंवा हे करतो पण एवढं काम पण करतोय बघा मंडळी. आणि नवरदेवाचे बंधू अजून आले नाहीत. कुठे गेलेत काय माहिती. हे सगळे बिहाइंड द सीन कामं चालू आहेत. देवारा स्वच्छ करायचा. नवरदेवाच्या भावाला 11 मुलकी पोलीस होते. सर मंडळी आता निघालो गावामध्ये आणि आता दणवट होणार आहे. सामान वगैरे नारळ वगैरे सगळे घेतलेले आहेत. एवढी सगळी मंडळी आपल्यासोबत जाऊया गावामध्ये. तर मंडळी आता गाण्याचा दणवट निघत आहे. नवीन मेंबर आहेत घरी. पहिल्यांदा अनुभव घेत आहेत गाण्याचा दणवटाचा. आणि ही सगळी तयारी आहे मंडळी. वाजंत्री आहेत आणि हे सगळं सामान त्यांनी साड्या वगैरे काय घेतलेलं आहे. तुम्ही राहुलच्या गाण्याच्या वेळेस पाहिलंच आहे सगळं. तर आता रिपीट करत नाही जास्त. ओव्हर व्ह्यू आपण फक्त घेतोय त्याचा. आणि इकडे काड्या काठ्या वगैरे घेतल्या धनवट घेण्यासाठी. धनवट घेण्याची पद्धत तुम्हाला दाखवतो मी आत्ता. बघा सगळी तयारी आहे. हे काय नैवेद्य आहे का? देवाला नैवेद्य ठेवायला आणि हे 5 सुपारी ठेवायची आणि त्यासोबत पत्रिका देवाला ठेवायची अशा पद्धतीने आहे. वाजून तरी बाकीचे कुठे आहेत? टिपणी वगैरे आणि इकडे पोशाख पत्रिका. बघ स्वप्नील घाण आहे. अजून वेळ गेला नाही. पॉईंटर आलेला आहे तो. पॉईंटर आलेला आहे. टिंकू लावण्याचा कार्यक्रम. Thank you.
आणि मंडळी इकडे पान सुपारी व्हायचा कार्यक्रम चालू असतो. याच्याबरोबर पत्रिका पण ठेवावी लागते देवासमोर. जे कलवरे असतात ते वहिनी आज कलवरी येत आणि सोबे पाया पडावं लागतं असे पत्रिका कार्यक्रम असतात. आणि सगळे देव कवर करायचे असतात. आतमध्ये गेलो होतो पण तुम्ही ऑलरेडी राहुलच्या वेळेस सगळे प्रोसिजर पाहिले त्यामुळे मी आतमध्ये डीपमध्ये काय गेलो नाही. प्रत्येक याच्यामध्ये ठेवायचं असतं आपण. आत्यांपासून नावाची सुरुवात. नवनाथाचा गळ्यात मामूदच्या मंदिरी मोत्याचा तुळा आतेबाईच्या पुती झाला नाही. मॅ पुली तुळत तुळत नाही केली तर गावा माझा पुराला लाड माडी बांधली तीन ताड आठ घर मध घर मधल्या घरात पुतलेलो. तिघंडी आल्या तिरची राह एक मंद गाडी घे एक मंद उडी घे एक मंद नगरात जाव नगरात घेतलं पाहिजे तर पीठ त्याची केली रुटी नसा गेली मुगी दाटन मुगी पैठण नाती चला जा कृष्णाच्या भीती कृष्णाच्या ऐक ते टाळी उभी होते उलमारी उलमारी घेतल्या लाळाचा नाव जाव पंढरपूर पाय पंढरपुराची डोबारक माझ्या मूर्ती कृष्णाबाई राहते उरली कृष्णाबाईंचा जवळ तर दिवा चला जा शिंगणापूरच्या महादेवा शिंगणापूरच्या महादेवाची पिंड तिकडे आले राग राम लक्ष्मीची दिंड दिंड पाते माझ्यानी निरुक्तात दा इथला द इथल्या खामगावच्या राजानी राजाच्या ऐकत ते काता जिजूचा गाडा उभा होता जिजूच्या गाड्याला बनाते सोबत बुलिशात काढता बुलिशाळाच्या निळी ते चिंचोळ चिंचोळला गणपती आहेत खूप खूप चिंचोळचा तर गणपतीचा हात भरलं सदराच्या चिड्यांनी उठा उठा आबा साहेब गणपती पाहून जोडी मी हे काय आवाज खराब येतो त्याचा. अरे आवाज येतोय का नाही आता माईक बंद केला असंच बोलायचं. तर तुम्ही राहू घ्या माझ्या जवळ कायला रही ते रेकॉर्ड होते याच्यामध्ये. माळ्याच्या माळ्यात गुलाबाचं झाड आतेबाईच्या गळ्यात नवरत्नी हार आतेबाईच्या पोटी जनामडा हिरा मामूजीच्या मंदिराला मोत्याचा तोरा हातकळीचा गाबा बोलण्याचा जो कमरीकर गुट्याचा गोप महापूरला आला लाड माडी बांधली तीन चार त्याच्या गुलाबाचं झाड आड भीत पड बक्षे गव त्यात जनामडं पाणजण भाव एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो गुढी घेऊ एक म्हणतो नगरी जाऊ नगरी जाऊन घेतलं तीन पैशाचं पित्त्याची बनवली रोटी जाऊ किसनाच्या बिठी किसनाची ऐकले टाळी तिथं होती वनमाळी वनमाळीत घेतल्या लाया जाव पंढरपूर पाया पंढरपुरात येठ बरकमाच्या मूर्ती किसनाबाईराती वरती किसनाबाईचा जळ दिवा जाऊ शिंगणापूरच्या महादेवा शिंगणापूरच्या महादेवाची हापत ऐकली मजा निरोप झाडा जायत ना खामगावच्या राजेनी दैत ना खामगावच्या राजाचे ऐकत होते कथा बुलेश्वर शिखराव बुलेश्वर शिखराव उभा होता बुलेश्वरचे नीट होते चित्र शिकंदन दाडपत्र सुकंदेवान दाडपत्र उभी होते बागात पुण्याची पर्वती रागात पुण्याच्या पर्वतीचं वंचित होते पायणी आणि बाग मुक्ताबाई मुक्ताबाईचं निळीत होते रूप चिंचोडचा गणपती फुग चिंचोडच्या गणपतीचा हात भरलं फुलाच्या सादरीने पाहुणे आणि बजवाड्याने ज्ञानोबा देवबुकेची पावलं चंद्रशेनचं नाव घ्यायला हौसेन लावलं. वा वा मस्त मस्त नानी नानी नाव घ्या नानी घ्या नाव घ्या एवढीच आठवण. शिदोबाचा शिखराला सोन्याचा कळस सदराव पाटलाचं नाव घ्यायला मला आळस. वा वा आई आई घे अशी मुंडकं करते तुला काय सगळं बियांदाला जायला कटाळा येत नाही नाव घ्यायला कटाळा येतो काय पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला बाळासाहेबांचं नाव घेते बाळा म्हणजे सवासनीच्या पंक्तीला.